साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। मागील निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, यावेळी विद्यमान आमदारांनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करू शकले नाही, परिणामी जनतेच्या पदरी निराशा पडली आहे। ही निराशा दूर करण्यासाठी तसेच मतदारसंघामधील सर्वसामान्य जनतेचे प्रेम आणि आग्रहास्तव मी पुन्हा एकदा जोमानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे, असं प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलं आहे। 29 ऑक्टोबर रोजी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधनं आपला उमेदवारी अर्ज भरला। त्यानंतर स्टेशन रोड येथील पांडुरंग मंगल कार्यालय इथे सभा घेण्यात आली। यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। याप्रसंगी व्यासपीठावरती ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, तसेच RPA जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, विलास साळवे, विक्रम तांबे, अक्षय कर्डिले, राजूभाऊ शेटे, अमोल भनगडे, सुरेश बाणकर, संदीप कर्डिले, संभाजी पालवे, सुभाष गायकवाड, विनायक देशमुख, धनंजय गाडे, भास्कर गाडे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित होते। कर्डिले पुढे म्हणालेत की मी मंजूर करून आणलेली अनेक विकासकामं बंद पाडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदानामधनं धडा शिकवण्याची वेळ आली आहे। माझ्याकडे कुठलाही कारखाना, शैक्षणिक संस्था नाही आहे। आमदार नसताना देखील जनता माझ्याकडे व्यक्तिगत प्रश्न तसेच विकासाची कामं घेऊन येतात। त्यांचे प्रश्न, समस्या आणि अडीअडचणी सोडवण्याचं काम मी करत असतो। मी 30 वर्षांपासून विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे, पण यावर्षी आजच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून माझा विजय निश्चित आहे, असं शिवाजी कर्डिले यांनी म्हटलंय। यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणालेत की माझे वडील शिवाजीराव कर्डिले यांनी गेले 30 वर्ष कुटुंबाकडे अक्षरशः दुर्लक्ष करून समाजासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी दिवसरात्र काम केलंय। मी 28 वर्षांचा झालोय, मात्र त्यांनी मला कधीही वेळ दिला नाही। त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले। जनतेनं देखील त्यांच्यावरती खूप प्रेम केलंय, तरी देखील मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला। त्यावेळी आमच्याकडनं काही हलगर्जीपणा झाला, यावेळी तो हलगर्जीपणा होणार नाही, असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय। शहराचे नगरपालिकेचे सत्ता त्याच्या हातामध्ये, राहुरी तालुक्याचे सत्ता प्रत्यक्ष त्यांच्या हातामध्ये पाहायला भेटली, परंतु सत्तेतून तिथे गेलं काय? तर स्वतःला माहिती का आपण फक्त धन कामावर यायच्या पेक्षा दुसऱ्या कुठली गोष्ट काय केली? आज नगरपालिकेचा बदल साधारणतः शहराचे आरोग्यदार कार्यक्रमाने बनतात, तर आज सत्तातल्या मूळ सत्तर झाली आपण काय आरोप पाण्याची योजना झाली होती आणि आज नगरपालिकेचे जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली असताना पिण्याच्या पाण्याची आज पाहिलं तर कुठल्या प्रकारची होय नाही जबाबदार नाही। मागच्या आपण 2019 निवडणुकीला मारणार आहे, त्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नगरला आपल्या गुलाबराव तांबेच्या निमित्ताने आले होते आणि त्याच दिवशी पाणी योजनेची मंजुरी देण्याचं काम त्यांनी केलं होतं। तिथं आपण पाहिलं तर साडेचाळीस भांबीच्या पाच गावाच्या पाण्याच्या योजनेचं लोकार्पण झाले होते, टेंडर होऊन लोकार्पण झाले होते, तिथे फायनल झाला, ठेकेदार फायनल झाला, परंतु याचा श्री भारतीय जनता पार्टीला आणि कर्डिले साहेबाला मिळू नाही म्हणून त्यांनी म्हणले त्या मॉडीफाय करायच्या, त्यांना खाली तुम्हाला सांगतो का ती योजना सरकार पद्धतीने बंद करण्याचं काम केलं। खरं म्हणजे यावेळी पूर्ण साहेबांनी
सर्वसामान्यांचे 5 वर्ष अशा पद्धतीचे हाल झाले. आज काय 5 वर्ष आमदार नसतानाही एवढा आनंद वाटतोय की प्रत्येक असे एकही गाव नसत की ज्यामध्ये साहेबांनी निधी दिला नसता. प्रत्येक गावामध्ये साहेबांनी आज निधी टाकण्याचे काम केले. प्रत्येक ठिकाणी आज मी पाहतो की साहेब स्वतःच्या जीवाची काळजी न करता रात्र दिवस होता स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता साहेब रात्र दिवस होता. आज घरामध्ये गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती की साहेबांना चिकन दुनिया चालतात तर मला आश्चर्य वाटलं की चिकन दुनिया झालं की तिथं असतो. आज ज्याला झाला असं त्याला माहिती असेल ज्याच्या घरात पण झाला असं त्याला माहिती असेल की ज्या चिकन दुनियामध्ये चालतंय की नाही बोलायला त्रास होतो. 3-3-4-4 महिने घराच्या बाहेर येत नाही पण साहेबांनी मी पाहिले की एवढा मोठा संघर्ष एवढे मोठे कष्ट आणि एवढं तुमचं साहेबांवर किती प्रेम आहे आणि साहेबांवरचं डबल प्रेम साहेबांचं तुमच्यावरती आहे की मी हे पाहिले. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी 24 तास राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.